कमल बडेकर यांचा पुण्यनुमोदन कार्यक्रम आमदार अशोक पवार यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न. रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी महापोती बुद्धविहार बडेकर नगर उरुळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे येथे वंचित बहुजन आघाडी हवेली तालुका उपाध्यक्ष बाबा बडेकर यांच्या मातोश्री कालकथित कमल केशव बडेकर यांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम बौद्ध संस्कार पद्धतीने विधी संचालक आयोग सदाशिव कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य महादेवराव कांचन, माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोषराव कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमिताभ कांचन, शंकर बडेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील दीक्षित, उद्योजक महेश देऊरकर, सचिन राठोड, वंचित बहुजन आघाडीचे बाबासाहेब कांबळे, सुजित कांबळे, दिगंबर जोगदंड, केतन निकाळजे, आप्पा वाघमोडे, आदिनाथ सरवदे, राजाभाऊ आडागळे, आरबीआयचे रमेश गायकवाड, नवनाथ कांबळे, अनिल साळवे, गणेश कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे महेश गायकवाड, विलास सांगळे, राजाराम मस्के, वसंत जावळे, दयानंद बनसुडे, विलास डोईपुडे, संजना शिंदे, सिंधू मोरे यांनी आदरांजलीपर मनोगते व्यक्त केले. शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार बोलताना म्हणाले की आमदार म्हणून मी कमलताई बडेकर यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. समाजासाठी बाबा बडेकर, नारायण बडेकर ही त्यांची दोन मुले कार्य करत असतात. सामाजिक कार्य करण्यासाठी त्यांना बळ प्राप्त व्हावे ही प्रार्थना करतो. प्रबोधनकार संजय भालेराव बोलताना म्हणाले की आई आपला गुरु होय. आई वडिलांची सेवा करावी. कुटुंबाचा समतोल राखण्यासाठी आई रात्रंदिवस कार्य करत असते. मानवी जीवनाचे महत्व आपण समजून घेतले पाहिजे. अध्यक्षीय समारोप करताना सतीश साळवे म्हणाले की बाबा बडेकर यांच्या कुटुंबाचे धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. आपण जीवन जगताना चांगले कर्म करावेत. बहुजन समाज जागृतीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. पुण्यानुमोदन कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा हवेली तसेच पंचक्रोशीतील धार्मिक, सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी गणेश पाटोळेसह मी वृत्त निवेदक आकाश म्हात्रे, संघनायक न्यूज, उरुळी कांचन, पुणे.